घोड्यावरून राजेशाही थाटात दणक्यात मिरवणूक लोकांच्या अंगा खांद्यावरून दमदार स्वागत कधी क्रेनच्या सहाय्याने त्यांच्या गळ्यात भला मोठा हार घातला जातोय तर कधी जे सी विणे त्यांच्या अंगावर फुलांची उधळण होते भाजप नेते गोपीचंद पडळकरांचं धनगर जागर यात्रे यात्रेदरम्यान झालेलं हे जंगी स्वागत आहे ही, ही दृश्य पाहून झाली असतील तर आता जरा ही दृश्य पहा आपली मंचावरची ऐस पैस खुर्ची सोडून पडळकरांनी तळपत्या उन्हात लोकांमध्ये खाली जमिनीवर बसणं पसंत केलं आहे घोड्यावरून एंट्री जेसीबीने फुलांची उधळण क्रेनने गळ्यात हार घालून ग्रँड एंट्री घेणारे पडळकर सभास्थळी असे खाली का बसले लोकांमध्ये बसून आपण लोकांमधलेच आहोत हे दाखवण्याचा सध्या ट्रेंड सुरू झाला आहे का फक्त पडळकरांनीच खुर्ची नाकारून लोकांमध्ये बसणं पसंत केलं आहे की सुद्धा ही किमया कुणी केली आहे नेत्यांच्या या कृतीमागचा नेमका अर्थ काय असू शकतो या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी धनगर आरक्षणासाठी एल्गार पुकारलाय धनगर आरक्षणासाठी त्यांनी धनगर जागर यात्रेला सुरुवात केली आहे याच यात्रेच्या निमित्ताने पडळकर इंदापुरात आले असतानाची ही दृश्य आहेत थाटात एंट्री करणाऱ्या पडळकरांनी लोकांमध्ये खाली उन्हात बसणं पसंत केलंय पण ही अशी कृती फक्त पडळकरांनीच केली असं जर का तुम्हाला वाटत असेल तर थांबा पहिल्यांदा ही दृश्य पहा सोलापूर शहर आणि गोपीचंद पडळकर यांच्याही आधी मनोज जरांगे पाटलांनी मंचावरील खुर्ची नाकारली आहे आणि ते स्वतः खाली बसलेत मनोज जरांगे पाटलांचं ठिकठिकाणी किती जंगी स्वागत झालं हे दृश्य उभ्या महाराष्ट्राने पाहिलेत पण मंचावर आल्यावर त्यांनी लोकांमध्ये मिसळायला खुर्ची नाकारल्याचं आपण पाहिलं मनोज जरांगे पाटील हे तसे सामान्य घरातलेच त्यांची तशी राजकीय पार्श्वभूमी देखील नाही उभ्या महाराष्ट्राने त्यांना मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे डोक्यावर घेतलं आणि याच आंदोलनामुळे त्यांना ओळखही मिळाली म्हणून खाली बसलेले मनोज जरांगे पाटील लोकांना आपलेसे वाटले असतील का राजकीय पार्श्वभूमी असलेल्या गोपीचंद पडळकर यांच्या याच कृतीमुळे आता त्यांना धनगर समाज स्वीकारेल का पडळकरांचं नेतृत्व मान्य करेल का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे पण ही सगळी दृश्य पाहिल्यावर यातून आरक्षणासाठी लढा देणारं नेतृत्व हे आपल्यातलंच आहे असं चित्र निर्माण होत असेल का लोकांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्याने अशी कृती केल्यावर तो नेता लोकांना आपलासा वाटत असेल का लोकांना सोबत घेऊन लोकांसोबत चालून लोकांसोबत बसून लोकांपासून लोकांपर्यंतचा प्रवास लोकांची एकजूट टिकवायला केला जात असेल का याबाबत या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका